डॉक्टर्स डे निमित्ताने आज आपण बातचीत करणार आहोत डॉक्टर गिरीश रानडे यांच्याशी. आज धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाचा स्ट्रेस इतका वाढलेला आहे, प्रत्येकाचे आजार इतके वाढलेले आहेत आणि आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे, तर फिजिशियन म्हणून त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार डॉक्टर, आरोग्यनामाच्या बातचीतमध्ये तुमचं स्वागत आहे. मला तुम्हाला विचारायला आवडेल की हे जे आरोग्यविषयक जी जागृती आहे तर त्याविषयी काय सांगाल? आरोग्यविषयी जागृती म्हणजे आम्ही आमच्याकडे येणाऱ्या पेशंटना थोडंसं काउन्सिलिंग करतो, म्हणजे त्यांना लाईफस्टाईल कशी असावी, व्यायाम त्यांनी रोजच्या रोज करायला पाहिजे, नंतर त्यांचं जीवनमान कसं असावं, नंतर अन्न त्यांनी कुठलं घ्यावं, याचा आम्ही त्यांना गायडन्स देतो. आणि म्हणजे आयडियल गोष्टी आम्ही त्यांना सांगतो ज्यात त्यांना करणं शक्य असतं त्यांनी ते कराव्यात, असं माझं मत आहे. आणि आता जे आजार वाढत आहेत म्हणजे कॅन्सर, मधुमेह किंवा थायरॉईड, त्याचप्रमाणे जे ॲक्सिडेंट्स होत आहेत, तर धकाधकीच्या जीवनामध्ये लाईफस्टाईल खूपच बेकार झालेली आहे, तर त्याविषयी काय मार्गदर्शन कराल? नाही, म्हणूनच आम्ही त्यांना असं सांगतो की तुम्ही कितीही जरी बिझी असलात तरी सकाळी उठून तुम्ही एक अर्धा तास तरी काय होईना व्यायाम करा. सकाळी नसेल जमत तर संध्याकाळी करा, पण व्यायाम हा मस्ट आहे प्रत्येकाने करणं, त्याशिवाय तुमचा फिटनेस राहू शकत नाही. नंतर अन्न तुम्ही होममेड जास्त खायला पाहिजे, बाहेर जरी खाल्लं तरी चांगल्या ठिकाणी खा, स्वच्छ ठिकाणी खा, स्ट्रीट फूड खाऊ नका. आणि ह्या हवेमध्ये तर आत्ताच्या सध्याच्या हवेमध्ये तर स्ट्रीट फूड अजिबात खाऊ नये लोकांनी, नाही तर मग ते साथीचे रोग आणि डिसेंट्री वगैरे हे पोटाचे रोग होऊ शकतात त्यांना. असं आणि महिलांचे जे रोग आहेत म्हणजे महिलांच्या ज्या तक्रारी आहेत, पिरियड्सबद्दल महिला उघड उघडपणे बोलू शकत नाहीत, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा? म्हणूनच त्यांना जर आता असं ऑकवर्ड वाटत असेल आमच्या पुढे सांगायला काही गोष्टी, पिरियडचं काही तक्रारी असतील किंवा अशाच प्रकारच्या काही, तर त्यांनी लेडी डॉक्टरकडे जावं आणि जे काय असेल ते क्लिअर सांगावं. स्वतःचा जो त्रास असेल तो लपवून ठेवू नये. जितके दिवस तुम्ही ते लपवून ठेवाल तितके दिवस ते वाढत जातं तो त्याचा त्रास, आणि मग पुढे मग ते ट्रीटमेंटला प्रॉब्लेम येतो. म्हणून वेळच्या वेळेला लेडी डॉक्टरला ॲप्रोच व्हा आणि त्यांना क्लिअरली गोष्टी सांगा, असं आमचं म्हणणं. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्याकडे जे पेशंट्स येतात त्यांना तुम्ही काय पद्धतीने ट्रीटमेंट देता किंवा काय पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करता? थोडंसं आय टीमधल्या लोकांना काय काउन्सिलिंग करता? स्पेशली आय टीमध्ये जे आहेत किंवा जे आता स्ट्रेसमधनं चाललेले आहेत त्यांना एक समुपदेशन म्हणून तुम्ही काय करता, त्याविषयी काय सांगाल? तेच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी त्यांनी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे, कारण ते 8-8, 10-10 तास स्क्रीन पुढे असतात, त्यांच्या डोळ्यावर परिणाम होतो, त्यांच्या थिंकिंगवर परिणाम होतो आणि स्ट्रेस वाढत जातो. घरी आल्यानंतर सुद्धा ते लॅपटॉप घेऊन बसलेले असतात आणि कामं करत असतात, तर त्याच्यामधनं त्यांना सुटका मिळण्यासाठी स्वतःचं वेळ काढायला पाहिजे. एक 1/2 तास का होईना, 1/2 तास का होईना, तर खेळणं किंवा तुम्हाला जे काही गोष्ट आवडत असेल खेळणं, अगदी समजा नसेल आवडत तर तुम्ही फिरायला जा किंवा घरच्या घरी सूर्यनमस्कार घाला, काहीतरी मुवमेंट पाहिजे शरीराला. आणि किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टी तुम्ही हॉबी जोपासल्या पाहिजेत, नाहीतर मग तुम्ही काम एके काम करत बसलात तर तुमचा स्ट्रेस दिवसेंदिवस वाढतच जातो आणि केव्हा तरी तो एक्सप्लोड होतो, असं आहे.